भाड़ गोड़ा कराए गावत पैसे घर टाका काम संगित करता नहीं वाला तिक चल भाड़ी गोड़ा कराए पैसे घर टाका कारखान्या साखर आई चाल मैं ठीक वाटत नहीं जा पहली काम कर बरबर जो जरा चाड़े कमी करा काम लक्ष दया बरबर ये तुम्हें लक्ष दी रगेला ना बगित कर तू तेल रगेला सका पास नहीं हिला कुठे गेल्यात काय नुराव गाडव आमचं ठरलं होतं बराबर 9 वाजता तुला सांगतो तिथं यायचं 8 डेव पण दोघं बी आले नाही कुठं जायचं मग कोणाला सांगायचं नाही ना नाही नाही मला कोण एक काम करायचं मग 50 दे कोणाला बापाला सांगत नाही पण मीच तुला सांगत नाही ना त्याच्यापेक्षा काय पडले नाही 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 नको नको सांग सांग 20 देऊन सांग ते सरपंचाचा हाता खालचा माहिती आहे तुला तो हाता खालचा तो टोन्या 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 नाही तो मग बघा टोन काय तुला नाही माहिती काले ना आम्ही मशी वळीत होतो बघितलं बुलेट वरून जातानी म्हणलं कुठं जातोय पाटला केला अरे राजू शेट गेला शहरात यो गडी तिच्या घरात घरात मग तिला म्हणतोय वरून मी उद्या परत येतो उद्या परत येतो त्याच्या बापाचं का ठुडायचंच काय उद्या त्याच्यामुळे आमचं ठरलं होतं याला रंगी हात पकडायचा आणि सरपंचाचा मी पडदाफास करायचा आणि याचा बी करायचा मला बी लय त्या सरपंचाने कुदाडलंय आता पोत बदला घ्यायचा होता पण रग्यान ते मला दिसाना झालेत मला टेन्शन आलंय अरे तर रग्याचं ते सोड तू मला घेऊन जा कोण तू हात लावतो सांगतो मी त्याला अरे लगा तू कोण समजते माहितीये तुला 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 उठायची अक्कल आहे का अरे मी 10 रुपयाचा तरी मला सगळं कळत असू दे तू चल लागा तू नको टेन्शन घेऊ तुला मी आहे ना चल मग उठ मला उठव फक्त जाऊ दे नाही तर काय पडलंय अरे तू चल लागा माझ्यासोबत चल तू चल मग आता काय एवढं म्हणतोय तू तू तिथून बघितलं निंबावून दिसले नाही 100% बेडरूम मध्ये घुसलेला आहे ते सोन्या मी वर चढतो मला सोडून जाऊ नको याचा पडदात फाश करू आपण जाय 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 पटकून जाय हॉलातून बघतो इथे हॉलातून अरे टोनी नाही मग अरे शुद्ध आपला रगे हरामखोर रगे अरे तू काय करतोय थांब 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 बघ 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 काम होतं का तुम्ही लय भारी दिसताय आज हो का थँक यू तुम्ही मला कुठे ते जरा बाहेर गेले ते 4-5 दिवसांनी आले 4-5 दिवस तर टोनी काय लागतो ते टोनी जरा बाहेर धकले होत ना दुकानाच त्याच्यामुळे आलता गप्पा मला माहिती काय आलता काय माहिती टोनी आलता ना तुमच्याकडे मला माहिती कशासाठी बरं ते जाऊ दे तुम्ही लय चिकने दिसता आज
अरे तुला चिटकून वाचलाय तिला लगा दोस्तीत कुस्ती केली त्याने. अरे किती घांड दोस्त होतो आम्ही तुला माहितीये का. एका ताटात जेवलोय लहानपणापासून मोठे झालोय आणि एकटा मला सोडून गेला काय याला सुट्टी नाही. अरे पैसे लागतात ना तुम्हाला. नको नको ते आल्यावर मी देते. तुमचं मालक 8 दिवस येणार नाही. 8 नको धरा नको अजून नको एवढ नको नको थँक्स घ्या की नको वहिनी असं काय घ्या की ते आल्यावर द्यायचे म्हणले ना घ्या की पण काय पंपी घेतो वहिनी काय झालं. अरे मला जायचं होत तू कस काय गेला. अरे तू राजू शेट आलाय मरताय रग्या मरताय आपलं चल आपलं चल रस खायच्या आधी कर रस खायच्या आधी कर. कुठं काय मी गावाला गेलो तर असं चालू उद्योग इकडं. माझ्या घरात काय करू राहिला तू. तू येणार नव्हता 5 दिवस. तू आला कस काय. माझं घर मी कधी येईल. तू कोण. तू आला कस काय. मी कशाला येईल माझं घर. 5 दिवस येणार नव्हतो आला. मी आलो. मी माझं घर मी येईन. तू बघ काय करू राहिली ते सांग. अरे तू 5 दिवस येणार नव्हतो. मी माझ्या घरी येईन ना कुठं येईल. चल तू वाट तू जा तिथे तू वहिनी वाटी अगं तुझ्यामुळे झाल्यात माझ्या बरबत राहती. जेव्हापासून तुला पाहिलंय ना मला झोप बी लागा ना. खरंच सांगतोय मी. अगं रात्री 2 वाजता बी उठून मी ना फक्त असं मोबाईलकडे बघत राहतोय. तुझाच फोटो जेवताना फक्त तूच दिसते. हात धुताना तू झोपलो तरी पण तूच. दिसते मला वाटत नाही तुझं खरं प्रेम आहे. गावातले कित्येक जण माझ्यावर मरतात रे पण तुझं दिसत नाही रे मला प्रेम. असं नको ग बोलू लय वाईट वाटत बघ. मी मनापासून सांगतोय ते बघ हितून हितून सांगतोय. लय जीव आहे ग तुझ्यावर. खरंच मनापासून माझं तुझ्यावर लव हाय लव. आता इकडे बघतोच यार ठोकतोच. आता तिथे लय नाटक चालत होता. काल येऊ आज येऊ उद्या कोणी काय नुक. आता हिला फटकी तो कारण त्याला फटकी तो त्याचा एक मार रक्कम पाडल्या वाटतं. आता त्याला काढले बघतो. आता बघतो लय राग आला झाला. आता याला सुट्टीच देत नाही. आता कोणतरी दुसरं जीवन. दुसरंच येतो. आता आज लय जाम टेन्शन आहे. आज झुटकाच मारतो. काय करू तुझ्यासाठी असं तुला वाटत. बाकीचे तर पण काही पण करायला तयार नाही. तू काय करशील तुझ्या ह्याने. तुला काय वाटत की काय करावं मी तिच्यासाठी. तुझ्यासाठी होय. तुला वरापाव खायचा का. वरापाव. ओ अण्णा माझ्या लवकर काय रोट कोणी आणि एवढा तापला का. हे बाय एवढी लपडी लपडी सगळे चालले तुम्हाला दिसत नाही का. अरे मला सगळी कल्पना आहे की मला तुला एवढं तापायला झालं काय. मला दिसतं म्हणतंय की आपलं हे करण ते करण हे त्याची पाटील आता का. तो पाटीलला का सांगत त्या पुरी बद्दल. त्या पोराला मी हाणलं होतं. ते आणखीन त्या पुरीच्या मागं लागली. त्याला काय समजून सांगा. बरं अगोदर शांत हो. मी जास्त तापो नको. तू शांत हो. मी करतो बंदोबस्त. काय करायचं ते गावचा सरपंच मी. तू तापू नको. सगळं तुम्ही करताय का. हा मी करतो सगळं. बघा मी सगळं तुमच्यावर सोडतोय. नाही तर मी आज त्या ठोकणार होतो चांगलं. तू काही असं येडवाकडं करू नको. तर माझ आई पण डोकं गरम करून घेऊ नको. डोकाले आणले ते पोराने माहिती का. सात त्या पुरी जाऊन चिटकते माहिती का. बघतो बघ ती पण माझ्यासमोर. बघतो मी बघतो. तू काय येडवाकडं करू नको. तुमची बंदूक कुठे. आता बंदुकीने काय करतो. नाही तर ठेवायची ती जवळ. तू तू नाही यार. तू काहीतरी उद्योग वाढवू नको. काय करताय सगळं. हा करतो मी करतो. बरं एक काम करा लवकर करा. नाही ती पळून जाईल कोणासोबत. नाही त्यासोबत जाईल. नाही तर नाही. अरे मी असल्यावर तू कशाला टेन्शन घेतो. सगळं बेजार होईल. मला अन्न ती पाहिजे. मला आत्ताच लग्न. हो गड्या पण तू तापू नको ना.
सगळं होणार सगळं होणार असं म्हणताय बघा बरं का अण्णा चालतंय चाल पद मला जाम टेन्स आलं मी झुटकाच माहित असतो तुम्हाला तर माहिती मग झुटका आता हे नवीन कुठं झुटका का झटका म्हणलं याचा विचार करायलाच पाहिजे तुझ्या रूपाला पाहून गेलो भळून लग्नाची झाली घाई तुझ्या रूपाला पाहून गेलो भळून लग्नाची झाली घाई सांग कधी भणार राणी माझ्या आई की तू सुन बाई कधी भणार राणी माझ्या आई की तू सुन बाई गोरी गोरी